सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे ही आपणास विनंती असणार आहे बोला टीम का बोला पिंटू भाऊ बो बोला लाइन अप करून घ्या दोन्ही टीम लगेच दोन्ही टीम विनंती असेन आपण ताबडतोब आता लाईन अप करून घ्या ही आपणास विनंती असणार आहे जय जय श्री राम जय श्री राम, राम।, राम। महाराज प्रवळ प्रतापरंदरा क्षत्री वकुल सिंहासनाधीश्वर राजा धराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर

Sí, aló. टीम पोटो या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर दोन्ही टीम्स आता डगआउटमध्ये येतील संतोष भाऊ बोला संतोषजी सपकाळ सर भाऊन या ठिकाणी मी मनापासून परत स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो विशेष म्हणजे भाऊ आज केक तुम्ही कापलाय पण दोन्ही टीममध्ये अशा काही दोन व्यक्ती आहेत मालकांच्या लग्नाचा वाढदिवस मग इकडे यशोवंद टीमचे कॅप्टन संघ मालक आदरणीय यशवंत भाऊ आज यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर आमचे वामन सर जे आहेत जे शेने टीमचे कॅप्टन आहेत सरांचा आज वाढदिवस आहे या सगळ्या अनोख्या अशा गोष्टी प्रमाण आज या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत युवकांना थोड्या मोठ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना सर्वांना आपलं असं वाटणारं हवासं वाटणारं दोन हजार चोवीसचे फिक्स आमदार माननीय वैभवरावजी पितळसाहेब यांचं इथे आगमन झालंय तरी सर्वांनी विनंती करतो की त्यांनी आहे बाहुंच्या समितीला सगळ्या मान्य परगास पर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो छोटी मुलं बसून घ्या बरं कुठेतरी छोटी मुलं बसून घ्या कुठेतरी चला एका जागेवर आता ऊन नाहीये कुठेतरी बसून घ्या सर्व छोट्या छोट्या मुलांना विनंती असेल आपण सर्वांनी बसून घ्या दोन्ही टीमचे अतिरिक्त प्लेअर या ठिकाणी ताबडतोब चला पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय संतोष भालेराव सर आणि गोविंद गुंड सर यांना आपण पाहणार आहोत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये खंडू जाधव यांना आपण पाहणार आहोत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अकोले तालुका आदरणीय आमचे राहुलजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा बरवत असताना पडद्यामागचा माणूस सगळ्यात महत्वाचं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे असणारे म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेला आमदार साहेब की वैभव भाऊ चषकाला ज्यांच्यामुळे लागली एक चाहुल त्यांचं नाव आहे राहुल असे असणारे व्यक्तिमत्व आहेत तर फायनल या ठिकाणी अगदी आपण सुरू करतोय काउंट डाऊन स्टार्ट करू सर मेगा फायनल टेन नाईन एट सिक्स सेवन इथं कोण कोण समोर बसले त्यांना थोडस पाठीमागे घ्या अजून मॅच बाळा भाऊ तिथं कोण आहे स्क्रीनच्या समोर सगळं आपण करणार आहेत तिथं स्क्रीनच्या समोर त्याच्यामुळे थांबले संतोष सर मी परत एकदा काउंट डाऊन सुरू केलं होतं पण थोडंसं थांबावं लागले कारण बरेच जण सीमारसीच्या आतमध्ये आलेले आहेत बसत असताना तिकडं पलीकडच्या बाजूला जे आहे ना सीमारेश आहे फ्लॅग आहे तिच्या पाठीमागे थांबा तिथे खांबाला चिटकून उभे असणार विनंती खांबाच्या पाठीमागे जा, जा। विनंती असेल सर्वांनाच टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन लेट्स प्ले एकदा जोरदार टाळ्या मेघा फायनल आणि पहिला चेंडू अगदी हवे तिथे शेअर होणार का प्रदूषण रक्षक दूरवरती पाहायला आलाय आणि चेंडू पोहोचल्यासर सी मार्चच्या जवळपास तिथे चेंडू कव्हर केला जाईल चेंडू अडवलाय दोन धावा आल्या तिसरीचा प्रयत्न केलाय आणि बाज और ये ताच। तीन धावा सुरुवातीलाच इथं आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत धर्मेनच्या काळामध्ये आदरणीय धर्मेंद्र बराडे साहेब आदरणीमचे दत्ता मुर्तोडक त्याचबरोबर आदरणीय विक्रमजी जगदाळे साहेब यांचं मनापासून स्वागत विनंती असेल आपण सर्वांनी स्टेज वरती आपण तालुक्याचा प्रवीणजी गायकवाड धन्यवाद मनोजी बेल्लेकर सर आपण पाहतो एक पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि दोन बलाढ्य संघ आमने सामने त्यांच्यातील लढत नक्कीच पाहायला मिळते एका बाजूला नितेश एलेवन शेणित तर दुसऱ्या बाजूला हॉटेल यशोनंद या दोन टीमच्या दरम्यान महामुकाबला महाअंतिम सामना दोन संघांची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक थोडीशी चुकी करतोय चेंडू हातातून निसटतोय त्यानंतर मात्र पूर्ण केली गेलेली धाव अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच आपण अधिकाणी पाहतोय आणि या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदान अगदी गच्च भरून नक्कीच गेले वैभव भाऊ चषक दोन हजार चोवीस चा थरार राजू प्रीमियर लीग चा थरार या ठिकाणी मात्र जो चालू आहे रामलाल दलेल खास नाशिक वरून उपस्थित आहेत दत्ता दिंडे या प्लेयर न सलग तीन षटकार जर खेळले तर त्यांच्या वतीनं मात्र पाच हजार एक रुपयांचं पारितोषिक असेल आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका लागताना जो पाहायला मिळतोय फार मोठा जल्लोष तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय थर्ड अम्पायर इच्छा आहे दोघांनी बसाव काही हरकत नाहीये माझ्या समवेत मनोजी वेल्हेकर सर जुन्नर भूषण ते देखील नक्कीच जे जोडले जाणार आहेत नक्कीच नक्कीच या पूर्ण मॅच साठी आम्ही ठिकाणी जोडले जाणार आहोत निर्णय तिसऱ्या गेलाय थर्ड अंपायर व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत दोन हजार चोवीस मधील फिक्स आमदार आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यात विकास कामांचा डोंगर ज्यांच्या माध्यमातून उभा केला गेलाय के माजी आमदार वैभव भाऊ पिचड साहेब नक्कीच सामन्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील दोन या ठिकाणी आपण पाहतोय मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय दिलीप गोलंदाजी मार्ग सज्ज होताना जो पाहायला मिळतोय दौलत देशमुख यांच्या वतीनं पारितोषक सलग दोन विकेट घेतल्या तर पाचशे रुपयांचा पारितोषिक असेल मेजर गोलंदाजी आहेत आणि हा चेंडू आपण पाहतोय झोन धावा मिळतील आपण पाहतोय दोन आणि स्कोर कार्ड आठ वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे आमदार साहेब सामन्याचा नक्कीच आनंद घेत आहेत शेतकरी जनतेचे नक्कीच आपण पाहतोय व्यापाऱ्यांचे अगदी अनेक प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून मात्र नक्कीच जे सोडवले जात आहेत आणि तरुणांना हव हव असं नक्कीच वाटणार हे व्यक्तिमत्व व्यासपीठावरून मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात वैभव भाऊ चषकाचं मात्र आयोजन क्रिकेट लवर्स राजूर यांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय राजूर नगरीतील एक अप्रतिम आयोजन असली क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना जी पाहायला मिळते आठ धावा धावपालकावरची आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती ओहर क्रमांक दोन टाकण्यासाठी सज्ज होतोय सचिन षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय स्ट्राईक दत्ता डावखुरी आता तेजपुंज तारा आणि या दरम्यान हा फटका आपण पाहतोय शतरक्षक केडूच्या खाली दुसरा धक्का मला वाटतं पहिला धक्का आहे या ठिकाणी आपण पाहतोय पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये फार मोठा जल्लोष आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन होताना या ठिकाणी पाहायला मिळते पाहिली प्रवीण मैदानाच्या आतमध्ये अगदी उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू खूप दुरभन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथं अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रक्षक ज्या ठिकाणी होता तिथेच अगदी चेंडू खेळायला मजबूर केलं गेलं आणि तिथे एक झेल आला गोलंदाज गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी जो आहे तो सचिन गोलंदाज आहे आणि सचिनला मिळालेलं यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि एक चांगली विकेट या ठिकाणी अगदी शनी संघ चित्राला पाहायला मिळाली पहिला धक्का लागताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कोण जिंकणार मॅच आपण या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत पुन्हा एकदा निश्चित आली शत्रक्षक चेंडू पासून दूर आहे दोन शत्रक्षक पाठ लाख चेंडू सीमारेषाच्या आतमध्ये आढळला गेलाय नितेश इलेवन शेनीत आणि हॉटेल यशोनंद क्वालिफायर वन लढती मध्ये या दोन संघांची गाठ नक्कीच पडली होती आणि त्यानंतर मात्र हॉटेल यशोनंद यांनी क्वालिफायर ची मॅच जिंकली होती परंतु दुसरी संधी नक्कीच मिळाली आणि नितेश नितेशन टीम फायनल जाऊन दाखल आहे आता कोण कोण ठरणार विजेते पदावरती आपलं नाव कोरणार हा चेंडू आपण पाहतोय शत्राक्ष चेंडू वरती धाव मात्र मिळणार नाही गोष्ट आवर्जून सांगेल आता आमदार साहेब हा जो संघ खेळतो ना हॉटेल यशोनंद अजून एकदाही पराभूत नाहीये शेनी संघ एकदा पराभूत आहे आता कोणाला काय अर्थ घ्यायचा घ्या एकदा पराभूत झाला म्हणजे सातत्याने होईल असं नाही शेनी संघ काय करत करतोय ते आपल्याला पाहिजे तर नक्कीच प्रत्येक जण आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी माहितीच्या आतमध्ये यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण माहितीच्या आतमध्ये आहे यश म्हणजे कर्तृत्वाचा ठासा यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा यश म्हणजे उमल त्या पंखाचं बळ यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ आणि जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजेते पदावरती आपलं नाव कोरेल मॅच रंगतदार होईल कोणत्या प्रकारची शंका नाहीये समान ताकदीच्या दोन टीमची गाठ आमने सामने पडताना आपल्याला पाहायला मिळते ओहर क्रमांक दोन जारी आहे गोलंदाज गोलंदाज मार्ग वरती सज्ज ओ हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती जावेद शतरक्षन अप्रतिम केले फलंदाज स्पर्धा गाजवत असतात गोलंदाज स्पर्धा गाजवत असतात परंतु मित्रांनो काही काही शतरक्षक अशा आहेत ज्यांनी देखील आपल्या शतरक्षनानं स्पर्धा गाजवलेल्या आहेत जॉन्टी रोड चे नाव नक्कीच विसरता येणार नाही जागतिक क्रिकेटला दाखवून दिलं शत्रक्षण कसं असावं दरम्यान मात्र चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय धावा असतील दोन आणि धाव फलक या दोन धावांच्या सायन जाऊन पोहोचते तेरा वरती ओहर क्रमांक दोन सचिन गोलंदाजी मार्क वरती आहे दुसऱ्या षटकाची त्या ठिकाणी मात्र समाप्ती होते दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहे खास करून या ठिकाणी आपण पाहतोय तरुणांसाठी एक आदर्श आहेत माझे आमदार वैभव भाऊ पिचड आणि आपण या ठिकाणी पाहतोय खेळाडूंच्या देखील मनाचा विचार नेहमीच करतात अनेक ठिकाणी मात्र भाऊंच्या नावानं स्पर्धा नक्कीच बरवल्या जात आहेत या ठिकाणी मात्र दर्जेदार आयोजन राजूर नगरीमध्ये आपण पाहतोय वैभव भाऊ चषक दोन हजार चोवीस चा थरार संपन्न होताना नक्कीच जो पाहायला मिळतोय कोण जिंकणार फायनल सगळ्यांना नक्कीच उत्कंठा लागलीय प्रतीक्षा सगळ्यांना आहे विजेत्या पदावरती कोण आपलं नाव कोरेल एक संघर्षमय क्रिकेट मुकाबला जारी आहे जावेद षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय फार मोठा अनुभव आहे अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे खराब आहे स्वेर आहे अवांतर नक्कीच आहे जर पाहिलं तर मात्र एका धावेच्या सायन जाऊन पोहोचेल चौदा या धाव संख्येवरती सन्माननीय दौलत देशमुख यांच्या वतीनं जावेदच्या लागोपाठच्या दोन विकेट साठी पाचशे रुपयांचा पारितोषिक थरार रंगतोय थरार रंगणार आहे जावेदचा हा चेंडू आपण पाहतोय लॉंगोनच्या दिशेला येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय ठिकाणी फेकी अप्रतिम आहे आणि नक्कीच आपण पाहतोय फार मोठ्या टाळ्या प्रोत्साहन प्रेरणा मोटिव्हेशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं मैदानाच्या आतमध्ये फायनलची लढत चालू आहे जावेद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय ओव्हर क्रमांक तीन या ठिकाणी जारी आहे कोण कुणावरती भारी ठरणार मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला नितेश येलेवन तर दुसऱ्या बाजूला हॉटेल यशोनंद दोन टीमची गाठ पडली आहे बॅटची करा पाहिलं मित्र विकेट जावेद काय गोलंदाजी करतोय जबरदस्त गोलंदाजी आपली शानदार भेट ही आहे कार्य सम्राट माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचड यांच दमदार विकेट एक चांगला झेल निश्चित प्रमाण होतो ना पाहिले रिजवान होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं थोडासा राईस झालेला चेंडू पण अगदी फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असेल असं वाटलं नव्हतं आणि एक चांगला झेल होता पाहिलं मिळाला विकेट नंबर जर आपण पाहिली तर या ठिकाणी येताना पाहिला ती दोन आणि दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत षटक क्रमांक तिसरं चालू असताना धापारकरती धाबा संख्या जे आहे पंधरा युवकांना थोरा मोठ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना सर्वांना आपलं सहावं हवं वाटणारं व्यक्तिमत्व अर्थात दोन हजार चोवीस चे फिक्स आमदार वैभव भाऊ पिचड भाऊ नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत जावेद अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय हा चेंडू आपण पाहतोय स्वतः जावे चेंडू वरती सुरेश क्षेत्रक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले जाते स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र पंधरा धावा ओव्हर क्रमांक तीन जारी धाव फलका धावा आहेत त्या पंधरा धावा षटक क्रमांक तिसरं जारी आहे लढावं लागेल झुंजावं लागेल संघर्ष करावा लागेल संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जात ओ फ्रंट फुट वरती येऊन मिड विकेटच्या दिशेला मेजर चेंडूच्या खाली पाहायला मिळते आणखीन एक विकेट जावेद आली गोलंदाजी मैदानाच्या ना करतो करतोय गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे कार्य सम्राट माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचड दमदार विकेट माननीय दौलत देशमुख यांच्या वतीनं जावेदच्या दर्जेदार गोलंदाजीसाठी पाचशे रुपयांचा पारितोषिक काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते जावेद बड्डे बॉय वामन सर या ठिकाणी पाहत होताना पाहिले शॉर्ट पिच चेंडू होता चेंडूची हाईट थोडीशी कमी पाहिले मिळाली आणि त्यानंतर तिथे दिलीप डगळे मेजर म्हणजे त्या दिवशी मी वाक्य सांग आमदार साहेब की एक वेळेस त्यांच्या हातातून बॉल सुटेल पण आरोपी सुटणार नाही आरोपी तर सुटतच आर नाही आता जेल सुद्धा सुटलेला नाहीये चांगला झेल होता ना मिळाला अजून एक अजून एक विकेट जावेद जावेद आणि जावेद काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये या षटकात एकूण विकेट घेतल्या जावेदनी तीन दर्जेदार गोलंदाजी जावेद ची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कार्य सम्राट माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचड दमदार विकेट स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आमदार साहेब निश्चितप्रमाणे प्रमाणे आदरणीय वैभवराजे पेचड साहेब तर आहेच आहे त्याबरोबर अगदी आपण पाहतोय संघ मालकीन आहेत पलीगडच्या बाजूला ज्यांचा संघ गतवर्षीचा विजेता आहे नितेश शेनी संघाच्या टीम ओनर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सोबगती जायबाई सीताराम ठोकळे या ठिकाणी उपस्थित आहेत राजूरगावचे माजी सरपंच गणपतराजी देशमुख उपसरपंच आदरणीय संतोष भाऊ बनसोडे गोकुळ कानकोटे काणकोटे त्याचबरोबर युवा कार्यकर्ते सचिनभाऊ देशमुख उन्नती सेवा मंडळ शैक्षणिक संस्था अध्यक्ष भरतरावजी साहेब त्याबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेशभाऊ साकोरे त्याबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य टाकाजी देशमुख माजी सरपंच तांदूळ शेत सोमनाथजी वाळेकर त्याबरोबर युवा कार्यकर्ते वारुंगोशी सचिनदादा भवारी विद्यार्थीप्रिय शिक्षक रमेश रामनाथ आरोडे सर भारतीय जनता पार्टी राजूर शहर युवाध्यक्ष अक्षयजी देशमुख साहेब राजूरगावचे प्रसिद्ध व्यापारी शरदभाऊ बनसोडे राजूर, राजूर ग्रामपंचायतीचे पेसा अध्यक्ष आदरणीय दौलतरावजी देशमुख डी माजी उपसरपंच गोकुळ कानकाडे माजी उपसरपंच गोकुळ कानकाडे संतोष कानकाडे प्रसिद्ध व्यापारी आणि प्राध्यापक शिंदे सर निश्चितपरच अगदी आपण पाहतोय त्यांचे मी मनापासून एका स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेखर भाऊ वालजाडे त्याबरोबर डॉक्टर आनंद गाणे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्याबरोबर आदरणीय आमचे विनायकजी घाटकर सनी घाटकर ते या ठिकाणी उपस्थित स्वामी समर्थ कन्याप्रशाळा संस्थापक ज्येष्ठ पत्रकार शांतरामजी भाऊ काळे त्याचबरोबर मैदान मालक हरीश पाबळकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून स्वागत राजेंद्रजी मैड शांतराम शेट काळे ज्येष्ठ पत्रकार स्वामी समर्थक कन्या प्रशाळा संस्थापक त्यांचं मनापासून स्वागत सन्माननीय सचिन मैड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं एक स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र सतरा जावेदनं काय गोलंदाजी आहे आपण पाहिलं फक्त दोन धावा खर्च केला तीन विकेट जावेदनं मात्र ज्या घेतल्या आणि बरोबर आणखीन एक झटका आणखीन एक करंट माहीत आहे आतमध्ये डाव कोल मारतोय डाव कोसळतोय आदरणीय अंकुश त्या त्याबरोबर अशोक लांबगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या निमित्ताने मित्र मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे पण जसा वेळ मिळला जातोय तसा नामोल्लेख आपण या ठिकाणी करतोय आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते आणि सातत्याने विकेट येताना पाहायला मिळत नितेश एलेवन टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते हॉटेल यशोनंद जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त शतरक्षण आतापर्यंत केले मैदानाच्या आतमध्ये गेअर चेंज करण्याची नक्कीच गरज आहे नितेश एलेवन शे टीमला गरज धावांची गरज षटकरांची गरज चौकारांची गरज प्रचंड मोठ्या आक्रमकतेची मैदानाच्या आतमध्ये आहे हंगामा खडा करणे की मकसद नाही मैदान की सुरभ बदलनी चाहिये मेरे सिनेमे नाही लेकिन तेरे सिनेमे सही आग जल्ली चाहिये मैदानाच्या आतमध्ये धावांची गरज स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय आमचे बिटू शेठ पाबळकर प्रसिद्ध व्यापारी यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत व्हाईट बॉल पंचांचा इशारा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र अठरा धावा ओव्हर क्रमांक चार है। मैच, या ठिकाणी जारी आहे सहा षटकांची मॅच मेगा फायनल नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महानतीम सामना कोण मारणार या लढतीमध्ये मात्र बाजी सगळ्यांच्या नजर मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत अप्रतिम आयोजन केलं वैभव भाऊंच्या नावानं हा चषक मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना जो पाहायला मिळतोय आणि या खऱ्या अर्थानं युवक शक्ती मोठ्या संख्येनं भाऊंच्या पाठीमाग नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय अकोले तालुक्यात विकास कामांचा डोंगर खऱ्या अर्थानं भाऊंच्या माध्यमातून जो उभा राहिला आणि या नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक तरुण भाऊंना एक आदर्श मानतो आणि या स्वतः वैभव भाऊ उद्घाटनाच्या निमित्तानं देखील उपस्थित होते देख। आणि या आज देखील खऱ्या अर्थानं फायनलचा आनंद आमदार साहेब या ठिकाणी घेत आहेत स्कोर कार्डवरती धावा जर पाहिला तर मात्र एकोणीस धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे समोर आकर्षक अशा प्रकारचे चार चषक आहेत आणि त्या चषकांकडे प्रत्येकाची नजर लागून आहे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक कुणाला जाणार आहे सगळ्यांना कळलंय परंतु विजेता आणि उपविजेते पद कुणाकडे जाणार यासाठी मात्र ही झुंज आहे आणि बरोबर आणखीन एक विकेट काय गोलंदाजी केली जाते रिजवान सगळ्यांचं लक्ष नक्कीच त्याच्यावरती आहे अगोदर जावेदने केलेली गोलंदाजी आता रिजवान अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि या षटकामध्ये घेतल्यात दोन विकेट जबरदस्त गोलंदाजी काळामध्ये हॉटेल शुभम चे ओनर आदरणीय सर यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं मिळाला निलेश सूर्यवंशी सरांचे मनापासून एका स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी मात्र मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तींच्या माध्यमातून लाभलेलं आहे पाबळकर परिवार त्याचबरोबर सोबतगती जाईबाई सीताराम ठोकळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या त्याबरोबर मच्छिंद्र पडकुळे मेजर त्यानंतर आदरणीय वसंत साहेब आदरणीय किसनजी तिघळे मुंबई पोलीस आदरणीय मेजकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदरणीय बाळासाहेबजी सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आकाश देशमुख देशमुख वॉटर सप्लायर्स त्याबरोबर हिरेन रुपडा राजू भरसान गौराम भिडवे गौदाम फाउंडेशन त्यानंतर निवृत्ती अवसरकर स्वामी केबल राजूर विलाजी बालेराव शिवशक्ती विथ सप्लायस त्यानंतर प्रदीप नाईकवाडी पाटील आणि श्रीराम सर शिक्षक यांचा सन्मान आपण याच्या अगोदर केलेला आहे आणि या सगळ्यांचं मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय ओव्हर क्रमांक पाच सचिन गोलंदाजी मार्ग वरती होतोय सज्ज तयार पुलटो चेंडू बॅट वरती घेतलाय चेंडू पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील दोन आणि या दोन धावांच्या जाऊन जाऊन पोहोचेल वरती पोहोचताना आजकालचा जमाना जर पाहिला तर मात्र सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे आणि युवकांना मैदानाकडे घेऊन येणं खूप गरजेचं आहे आपण या ठिकाणी पाहतोय क्रिकेट लव्हर्स राजूर यांनी केलेले एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन वैभव भाऊ चषक दोन हजार चोवीस चा दैदीप्यमान क्रिकेट सोहळा गेली तीन दिवस फार मोठी गर्दी या ठिकाणी जी पाहायला मिळाली आणि पार पडतोय आता मेगा फायनलचा थरार दरम्यान मात्र आपण पाहतोय मेजर साहेब त्या ठिकाणी आपण सिंगल घेतली जाते एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते युवक शक्ती फार महत्वाची असते आमचे ललित भाऊ लांबगे असतील त्यानंतर मात्र आमचे बाळासाहेब नवळे असतील संतोष सकपाळा आमचे एस पी शहाजहान पठाण जावेद खाटिक अनेक नाव आहेत ज्यांनी कष्ट घेतलेत मेहनत घेतली एक स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय बावीस धावा स्कोरकार्डवरती आहेत ओ हा चेंडू आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेश शेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजेबांसई या ठिकाणी मनापासून स्वागत एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व राजेश शेठ आपलं मनापासून स्वागत बरोबर हा फटका आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमापार खनखणीत चौकार चार रन असेल साहेब आपण व्यासपीठावरती होईल त्यांना पण न व्हावं अशी आपण आज विनंती आहे मी तर सगळ्या संघ मालकांना विनंती करेन जेवढे संघ मालक आहेत या सगळ्या संघ मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं ही विनंती आहे हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला त्याच्या चपळेने चेंडूवरती सिंगल घेतली जाते एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते उडत्या पाखऱ्यांना परतीची तमान असावी नजरे सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय मानता येईल परंतु शीत्याच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट केलाय उद्धवस्त तीन त्रिफा तारे मिळाली शानदार भेट ही आहे कार्य सम्राट माझे आमदार माननीय वैभव भाऊ पिचड दमदार विकेट धावपालकावरती नजर टाकूया धावपालकावरती धावा आहेत त्या सत्तावीस धाबा धावपालकावरती आपण पाहतोय सात गडी बाद सत्तावीस धाबा धावपालकावरती आपण आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येईल जावेद गोलंदाजी मार्ग वरती येताना जो पाहायला मिळतोय काय घडणार आहे शेवटच्या षटकामध्ये अगोदरच्या षटकात फक्त त्या ठिकाणी दोन धावा दिल्या होत्या आणि आपण पाहिलं तीन विकेट घेतल्या होत्या या जावेदने गोलंदाजांचं फायनल मध्ये नक्की मिळतंय रिजवान न केलेली धारदार गोलंदाजी जावेद न केलेली गोलंदाजी मेजर दिलीप यांनी केलेली गोलंदाजी आणि त्याच्या बाळावरती रोखून ठेवलंय जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय या नंतर काय घडणार आहे शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे खराब आहे स्वेर आहे अवांतर एक धाव धावपालकामध्ये होईल ऍड धाव आहेत धावपालकावरती दाव आपण या ठिकाणी पाहतोय सम्राट आमदार नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय तरुणांसाठी या प्रेरणा असणार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं वैभव भाऊ पिचड साहेब सामन्याचा आनंद या ठिकाणी मात्र घेताना जे पाहायला मिळत आहेत दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल जी घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते तिसऱ्या धावेसाठी कॉल केला होता परंतु त्या ठिकाणी नकार दिला गेलाय स्कोर कार्ड धावा आपण पाहतोय धावा आहेत तीस धावा स्कोर कार्ड वरची आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचा शेवटचं षटक आहे गरज आहे षटकारांची गरज आहे चौकारांची ज्वालामुखीचा उद्रेक होणं गरजेचं प्रचंड मोठा लावारच बाहेर येणं गरजेचं काय गोलंदाजी केली जाते पुन्हा एकदा निर्णय तिसऱ्या पंचांकडत थर्ड अंपायर एसट्या तर उडवल्यात परंतु निर्णय काय येतोय हे मात्र आपल्याला पाहायचं युवकांना हवा हवास वाटणारं व्यक्तिमत्व थोरा मोठ्यांना हवा हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व कष्टकरी शेतकरी व्यापाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व आणि या खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसचा चा फिक्स चेहरा म्हणून नक्कीचा सर्वजण वैभवभाऊकडे पाहत आहेत आणि त्यांच्याच नावानं क्रिकेट लवर्स राजूर यांनी केलेलं एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी हा फटका लॉंगॉनच्या दिशेला शत्राक्षक येईल चेंडू वरती सिंगल पूर्ण केली जाते एक डायरेक्ट थिट आहे जावेद त्या ठिकाणी मात्र एसटी उचलली आणि पाहायला मिळतीये आणखीन एक विकेट डाव कोलमडतोय कोसळतोय क्रिकेट बदलले क्रिकेटमध्ये अत्याधुनिकता येते ही क्रिकेटची स्पर्धा तब्बल एकशे ब्याण्णव देशांमध्ये लाइव नक्कीच केली जाते ग्रामीण बॉल क्रिकेटचा साज आणि बाज आहे जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय आमच्या आय एस भाई काजी देखील सामन्याचा आनंद घेतायत आहेत क्रिकेट खेळले आणि आपण या ठिकाणी पाहतोय आज मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचं आम्ही करू मनापासून स्वागत धाव धावा एकतीस पुन्हा एकदा मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय जावेद ओ हा चेंडू लॉंगॉनच्या रिशेला शतरक्षक चित याच्या चेंडू वरती फेकी डेरेक्ट हिट डायरेक्ट हिट आणखीन एक धक्का काय नाही काय गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो एक बत्तीस धावा आणि नऊ गडी बाद शेवटची विकेट हातामध्ये नक्कीच जे असेल बत्तीस धावा धाव पलकावरती आहे टू टू गो साहेबांच्या आदरणीय बदाने सर उपस्थित झालेले आहेत सरांचे स्वागत थँक्यू जितना संघर्ष जीत उतनी शानदार होती संघर्षाची गरज शेवट षटक चालू आहे आणि धाव पलकावरची धावा आपण पाहतोय बत्तीस धावा अगदी पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत स्कोर कार्ड नक्कीच आपण पाहिलं या अगोदर धावा बनलेला आहे सहा सहा ओव्हर मध्ये परंतु या माहिती या फायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतोय बत्तीस धावांवरती रोखून ठेवलंय हॉटेल यशोनंद टीमने नितेश एलेवन टीम फटका आपण पाहतोय शतराक्षंडू वरती जावेद काल देखील जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता आज देखील आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय जबरदस्त गोलंदाजी जावेदची मैदानाच्या आतमध्ये काढते हे तीस वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय नितेश एलेवन फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला आहे पुन्हा एकदा जावेद सज्ज याच बरोबर एस्ट्या तर उडवल्या जोरदार आपण पाहतोय पाठीमागे शहाजांबर एस्ट्रेक्शन संपूर्ण क्रिकेटचा स्पर्धेचा पाहायला मिळाले आणि याच बरोबर एक इनिंग शेवटच्या चिन्ह वरती विकेट आहे की नाही थँक्यू धावा आहे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय हे धावा जिंकण्यासाठी चौतीस धावांचं लक्ष थर्टी फोर इज टार्गेट एकोणीशे त्र्याऐंशी च्या विश्वचषकाचं उदाहरण मी नेहमी देतो साठ षटकात साठ षटकांचा विश्वचषक होता एकोणीशे त्र्याऐंशी चा फक्त एकशे त्र्याऐंशी एक भारतानं बनवल्या होत्या लढले कपिल देव निखंज कंपनी आणि भारतानं तो विश्वचषक जिंकला होता सांगायचा उद्देश एकच लो स्कोरिंग वरती देखील सामने रंगतात परंतु तशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये नितेश येलेवन टीमला देखील करावी लागेल शत्रक्षण तशाच प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल लो स्कोरिंग वरती ही मॅच रंगवायची सामना जिंकायचा आहे काही क्षणात विजेता कोण उपविजेता कोण याचं उत्तर तुम्हाला आम्हाला नक्कीच मिळणार आहे ज्यांच्या नावानं हा चषक मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे भाऊ चषक दोन हजार चोवीस स्वतः आमदार साहेब व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत एका सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा म्हणून प्रत्येक जण या स्पर्धेकडे पाहतो आहे आवश्यक आहेत पुन्हा एकदा या मैदानावरती उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं वैभव भाऊ चषक दोन हजार चोवीस मध्ये क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत तीन पर्व झालेले आहेत आणि गेली दोन पर्वामध्ये मला देखील समालोचन करण्याचा या ठिकाणी जो योग आला म्हणून आमच्या संपूर्ण आयोजन टीमला मी धन्यवाद देईल कारण की आता या ठिकाणी मात्र समालोचन चेंज होणार आहे सेकंड इनिंग साठी परंतु आमचा संपूर्ण मित्र परिवार सन्माननीय बाळासाहेब नवळे अस्तीन संतोष सकपाळ आमचे एस पी शहाजाम पठाण जावेद खाटिक ललित लामगेक यांनी मात्र समालोचनाची संधी दोन पर्वामध्ये या ठिकाणी दिली आमदार साहेबांना देखील भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा या ठिकाणी देईल अतिशय सुरेख काम या ठिकाणी या गेली तीन दिवस सगळे कार्यकर्ते त्यांचा नक्कीच या परिसरातील मात्र विकास कामांची माहिती नक्कीच आम्हाला देत आहेत कार्यसम्राट आमदार म्हणून नक्कीच भाऊंची ओळख आहे त्यांना देखील खूप शुभेच्छा देईल आणि यानंतर जुन्नर भूषण शिवनेर भूषण मनोजी बेल्लेकर सर सेकंड इनिंगसाठी आपल्याबरोबर जोडले जातील या सर स्वागत आहे धन्यवाद प्रवीण सर आणि मॅच सुरू झाली मेगा फायनल सेकंड इनिंग सुद्धा मैदानाच्यामध्ये सुरू झाली आणि जशी मॅच सुरू झाली पहिल्या चिन्हवरती अगदी आपण पाहिलं गणेशच्या बॅटमध्ये चौकर येताना पाहिलं मिळालं वामन सर अगदी आपण पाहतोय आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे निरोधा शून्य येताना पाहायला मिळेल अगदी लो स्कोअर मॅचेस आहेत पण लो स्कोअर मॅचेस अतिशय रोमार्शिक असतात कारण या मैदानावरती चव्वेचाळीस धावा झाल्यानंतर पंचेचाळीसचा पाठलाग करता असताना इथे सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली होती त्यामुळे इथं हे सांगू शकत नाही की नक्की काय होणार काय होणार नाही हे ठरवणं आता उचित ठरणार नाही पहिल्या चेनू ती चौकार जे दोन्ही चेनू ना पाहिलं मिळाले दहा प्रकार दाबा संख्या स्थिर आहे चार विशेष करून अगदी आपण पाहतोय शांत प्रकारचं वातावरण आणि इथे बिगीड केलाय आणि चिंडू बसते सी माणसाच्या बाहेर आहे चार चारण चौकार आहेत माझे शिल्पकार माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचड यांचा या, खतरनाक षटकार वामन सर वरती केले गेले के आक्रमण अगदी आपण पाहतोय दोन चौकार एक षटकार निश्चित प्रमाणे त्याला पाहायला मिळालेले चौदा धाबा धापार करते गोलंदाज तयार आहे हलक्या तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे चेंडू डॉटील षटक्रमक क्रमांक पहिले संपलं धावा फलकावरती धावा संख्या चौदा धावा धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही पहा राजूर कोतुळ अकोले या परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव एकच असेल वैभव भाऊ चषक दोन हजार चोवीस एक राजूरला क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली आता अजून एक क्रिकेटची स्पर्धा कोतुळ या नगरीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती संपन्न होणार आहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परत एकदा आपल्याला भाऊ चषक जो पाहायला मिळेल तो कोतुळ नगरीमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भव्य दिव्य स्वरूपात त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अगदी आपण सर्वजण उपस्थित रहा हे सर्वांना आताच आग्रहाचं निमंत्रण चार रनचा चौकार आलाय अठरा दहा तीन रन बिघीड केलाय इथे मात्र चेंडू लोंगलला पोहोचलाय सीमा रेषाच्या बाहेर आला चरण शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा विकासाचे शिल्पकार माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचोड यांचा खतरनाक षटकार याद्रा मिळायची आपण पाहते समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय एक सिंगल येत ना पाहिलं आत्ता चेंडू कव्हर करेल अजून जिंकण्यासाठी नऊ धाबसंख्येचं लक्ष राहिलेलं आहे चौतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे धापालकर धाबसंख्या आत्ता पंचवीस धाव आहेत क्रमांक दुसरं चालू आहे एक अतिशय सामना या ठिकाणी अगदी आपल्याला जो पाहिला मिळतोय उजवाताने परत एकदा खोलबट्याप्याचा चिंड होता चेंडू निश्चितप्रमाणे अतिशय सुरेखादरम्यान आपल्याला पाहिला मिळाला आहे शांत प्रकारचं वातावरण आहे वातावरण मात्र गणेशने पहिल्या चिन्हपासून केलेल्या आक्रमणामुळे थोडंसं अशांत होताना पाहायला मिळालं त्यात एस पी छान भर निची प्रमाणात पाहिल्या मिळाली धावा विकासाचे शिल्पकार माजी आमदार माननीय वैभव भाऊ पिचोड यांचा खतरनाक षटका दरम्यानच्या काळात राजूर पुरुष चे पीआय आदरणीय सरोदया साहेब उपस्थित झालेले आहेत मनापासून स्वागत त्याबरोबर मयूरशेठ शेठ व्यवहार गौरवशेठ मुतोडक या ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे इथं असणाऱ्या प्रेक्षकांची नाराजी झाली असं म्हणजे हरकत नाही आमदार साहेब नाराजी यासाठी की मेगा फायनल होती आणि ती मेगा फायनल आम्हाला काल जसे सामने झाले तसे मात्र सामने पाहायला मिळावेत असं मात्र इच्छा होती परंतु इथे परिस्थिती अशी निर्माण झाली शिनी संघ ती धावा धावा धाव संख्या बनवताना पाठव्याला चौतीस बनवायच्या आहेत आणि चौतीस बनवत असताना धापालकरची धावत संख्या एकतीस आहे पहिल्या दोन षटकात खूप म्हणजे आक्रमकता पाहिजे गोलंदाज गोलंदाजीवरती सुजित याला आपण पाहणार आहोत तिथे कोण पाठीमागे नका का चला तिथे बच्च कंपनी पाठीमागे सरका या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न बरं पलीकडची जी छोटी मुलं आहेत मला सांगा तुम्ही लांब आहेत का किपर किपर लांब आहे कीपर जवळ आहे ना का नाही पहिलं स्टो स्टंप घेईन की तुम्ही घेणार आहेत पहिले ते घेणार का नाही तुम्ही येऊन उपयोग होणार नाही काय ग्राउंड मध्ये येऊ नका आणि झेल हे अरे मॅच नाही संपली <laughs> <laughs> मयूर शेट्टी बाबारे गौरव मुतोडक आणि किरणजी वराडे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत विकेट येताना निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे आणि गणेश याच्या रूपाने विकेट येताना पाहायला मिळते डगळे मेजर बऱ्याच जणांनी सांगितलं मेजर तुम्ही जा का पी आय साहेबांचे सा आगमन झाले मागच्या वर्षी गणेश तर मॅच पाहिला अजूनही जिंकण्यासाठी धाबा बनवायच्यात फक्त दोन बत्तीस धाबा धापाला करते मोबाईल गोलंदाज गोलंदाजी वरती तयार आहे पाहिजे करामात माहिती मध्ये एक विकेट तर आली सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सामना कसा संपतो हे महत्वाचा नाहीये पण नॉट आऊट संपणार नाही हे महत्वाचं आहे नितेश शिलेवन शेनीत आणि त्याबरोबर बरोबर यशोनंद हॉटेल यशोनंद बिगडिकांचा प्रयत्न होता चेंडू का परफेक्ट बॅट वरती येताना पाहिले मिळाला नाही मला वाटतं दिलीप ढगळे मेजरांनी ठरवलेलं आहे षटकार चौकार मारूनच सामना संपवायचा तसं मैदानाच्या बाहेर यायचं नाही तिथे प सर दोन मिनिटं थांबू आपण पाठीमागे चला बरं चला लवकर मागे सारखा बॉल जोरात आला तर खूप जोरात लागेल चला मागे चला देव माणूस कुणाल सर गेले का घ्या त्यांना पाठीमागे घ्या ए बच्च कंपनी अरे तुमच्यामुळे मॅच थांबलेली आहे मॅच तुमच्यामुळं थांबलेली आहे मॅच चालू नाही केली सारखा पाठीमागे सगळे स्टंप द्यायचे ना त्यांना परत त्यांनाच द्यायचे स्टंप थांबा बावीनशे असते तुम्हाला स्टंप देतो काळजी ना करू आणि इथे या स्पर्धेचा विजेता ठरलाय हॉटेल यशानंद मनापासून अभिनंदन